जैविक खत जैविक बनवणार खत आहोत. बनवणार आहोत. याच्यासाठी आपल्याला 3 किलो फळ लागणार आहे. खराब झालेली, खराब म्हणजे जी सडत आलेली आहेत, सडलेली नाही पण खराब झालेली. आणि 3 किलो पालेभाज्या, त्याच्यामध्ये टमाटर आणि 3 किलो फुलं लागणार आहे, ते पण थोडी खराब झालेली. 1 किलो गूळ, 1 किलो गूळ मिक्स करून बारीक करायचं, ते चुरा करायचं एकदम, पूर्ण चुरा करायचं. हे सर्व 50 लिटरच्या ड्रममध्ये टाकायचं, त्यामध्ये 10 लिटर पाणी सोडायचं आणि ते 15 दिवस तसंच ठेवायचं. रोज दिवसातून एकदा मिक्स फिरवायचं. 15 दिवसांनी चेक करून जर घट्ट असेल तर त्याच्यामध्ये 5 लिटर पुन्हा पाणी टाकायचं आणि परत 15 दिवस ठेवायचं. परत 15 दिवस ते तसंच ठेवायचं आणि 30 दिवसांनी त्याचा रंग काळपट असायचो. आणि काळपट रंग दिसल्यानंतर याचं प्रमाण आपल्याला प्रति पंप, म्हणजे काळपट रंग आला तर हे द्रावण तयार झालं असं. काळपट रंग झाला की हे द्रावण तयार झालं आहे आणि याचा प्रमाण आपल्याला प्रति पंप 100 ml असं टाकायचं आहे. आणि हे थंड ठिकाणी ठेवलं तर आपल्याला 8 महिने याचा वापर करता येतो. आणि पहिला डोस कधी यायचा? टोपणी झाल्यानंतर 15 दिवसांनी ह्याचा पहिला डोस द्यायचा आणि त्याच्यानंतर दुसरा डोस याचा 35व्या दिवसापासून सुरू करायचा.